प्रत्येकाची ताकद आहे, कोणी मागणी करावी ही प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणजे पत्रकारांमधूनही कोणाला जर मागणी करायची असेल लोकसभेची, उदाहरणार्थ तुम्ही, तर तुम्ही करू शकता. भाजप यासाठी आग्रही आहे. आहेच ना, आमची मतं आहेत. निलेश राणे जेव्हा लोकसभेला उभा होता तेव्हा मी जवळपास 3 लाख मतं घेतली फ्रीज ह्या चिन्हावर अपक्ष राहून. ती मतं आता BJP ला जॉईन झाली. BJP ची अगोदरची मतं, राणे आल्यानंतरची मतं, ह्याच्यामध्ये ती मतं ॲडच झालेली आहेत. ती मोजणारच आम्ही. मागायचा अधिकार जो आहे तो आम्ही गमावलेला नाही, आम्ही मिळवलेला आहे. आणि प्रत्येकाला तसा आपला आपला अधिकार, मागायचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये चूक काहीच नाही. पण भारतीय जनता पक्ष ची ताकद आज ह्या लोकसभेमध्ये सर्वात जास्त आहे हे नाकारून चालणार नाही. किती साधारण मतं BJP जातात बघा, हा एवढा असा प्रश्न तुम्ही विचारलात म्हणजे तुम्ही मला काय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया समजता की काय? मी तुम्हाला माझी मतं सांगितली. मला 2,78,000 मतं पडली. BJP चे किती मतं आहेत सरकारमध्ये आल्यानंतर? ज्या काही शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये फायद्याच्या गोष्टी झाल्या, लोकांच्या तळागाळापर्यंत ज्या काही योजना पोचल्या, त्याचा इम्पॅक्ट आम्हाला ग्रामपंचायतीत दिसला. आता ग्रामपंचायतीमध्ये, खास करून सिंधुदुर्गामध्ये, 80% ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या भारतीय जनता पक्ष म्हणून. त्याची आकडेवारी तुम्ही ग्रामपंचायतीची घ्या. जेव्हा 80% ग्रामपंचायती एक पक्ष जिंकतो एका जिल्ह्यामध्ये, त्याचा अधिकार असतो. अच्छा, निलेश राणे शेवटची जी काही निवडणूक लढवला, जी काय निलेश राणेंनी लढवली, ही लोकसभा लढवलेली आहे, लक्षात आलं ना? आणि आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आहोत. आज आमची सत्ता, आज आमची सत्ता देखील आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, आज आम्ही युतीमध्ये आहोत. युतीमध्ये असताना कोणाला तिकीट मिळावी त्यापेक्षा शत्रूचा सत्यानाश व्हावा हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही कोणी जरी असलो, आम्ही आमचा दावा करणारच. प्रत्येक माणसाला अधिकार आहे, पण शत्रू नेस्तनाबूत व्हावा ह्याच्यासाठी कधी 2 पावलं मागे, कधी 2 पावलं पुढे, पक्षश्रेष्ठी जेव्हा सांगतील तेव्हा आम्ही तसे तसे वागणारे कार्यकर्ते आहोत. इंडिव्हिज्युअल अजेंडा घेऊन कोणी पक्षात आलेलं नाही. पक्ष आदेश देईल, आमच्या सकट सगळे युतीचे जेवढे नेते आहेत, ज्यांनी ज्यांनी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत, सगळ्यांनी एकच सूर ठेवला आहे. आम्हाला पक्ष सांगेल, युतीचे आघाडीचे नेते सांगतील. आम्ही आमचा निर्णय पक्षावर सोपवलेला आहे. युती आहे, युती जे निर्णय घेईल युतीचे नेते, आम्हाला सगळ्यांना मान्य असलेच पाहिजे, आहेच, दुमत काहीच नाही. सर, खासदारकी संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांची नावं पुढे येत आहेत, तुम्ही लोकसभेला इच्छुक आहात का या वेळेला? कारण तुमचं नाव या संदर्भात कोणी पुढे करत नाहीये, ते तुमच्या, मीच केलं नाही पुढे. मी मागेही बोललो होतो एका, मला वाटतं TV9 चॅनलला बोललो होतो, की लोकसभा लढावी ही आत्ता माझी इच्छा नाही, मी पक्षाला कळवलेलं आहे. तर मला लोकसभेचा प्रश्न विचारूही नका, कारण का मी त्या स्पर्धेतच नाहीये. पण पक्षाने जबाबदारी दिली, तर माझं उत्तर संपलेलं नाही अजून. तर मी त्या स्पर्धेतच नाहीये. पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली कुडाळ मालवणची, तिथून जास्तीत जास्त मतं लोकसभेला कशी द्यावीत ह्या प्रयत्नात मी आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीमध्ये माझं काम चांगलं राहावं, चांगलं असावं, हा माझा जो प्रयत्न आहे मी त्याच्यातच बिझी आहे. मी लोकसभा मागितली देखील नाही किंवा मला लढवायची देखील नाही, हे मी अगोदरच पक्षाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये माझं नाव मीच सांगितलं की घेऊ नका म्हणून. पण मतांचे आकडे पाहता दावा प्रबळ आहे लोकसभेला. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही मागतोय, भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला ती तिकीट हवी आहे, कारण का आमची ताकद आहे. अगदी चिपळूणच्या टोकापासून ते बांगद्याच्या टोक्यापर्यंत आमची ताकद आहे, आणि ती सगळ्यांसमोर आहे. तुम्ही सगळे आकडेवारी, आता तशा काय निवडणुका झाल्या नाहीत, ग्रामपंचायतीच्या जास्त झाल्या,
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा तुम्ही निकाल बघा काय येतो, त्याच्यामध्येच तुम्हाला कळेल भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे की नाही ह्या लोकसभेमध्ये, तर आहेच, म्हणून आमचा दावा राहीलच.